बातम्या आरपार बॅक ऑन टुडे समाचार. ज्या ठिकाणी घटना घडतात, ज्या ठिकाणी शेतकऱ्याच्या अडचणी असतात, बांधावर जाऊन आम्ही थेट शेतकऱ्याच्या समस्या दाखवतोय. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव चॅनल आहे, बांधावर जाऊन स्टोऱ्या करणारं, ग्राउंडचे रिपोर्ट करणारं, शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेणारं, गावखेड्यात जाणारं, शहरात जाणारं. आमच्या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,40,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा. मी ज्या ठिकाणी आहे तिथे एक घटना घडलेली आहे, अतिशय धक्कादायक प्रकार घडलेला आहे. शेतकऱ्यासोबत गुत्तेदार महावितरणचे कसे छळतात, महावितरणचे अधिकारी कसं छळतात शेतकऱ्यांना, मी आज तो विषय दाखवणार आहे. हे बघा, ज्या ठिकाणी मी आहे ते ठिकाण आहे लोहारा तालुक्यातलं, त्या शेतामध्ये आहे मी एका, आणि 4 महिने झालं फक्त पोलची लाईन ओढलेली आहे. आता हा जो पोल आहे ना, हा पोल याला कनेक्शन द्यायचं होतं, कनेक्शन द्यायच्या अगोदरच पोल पडला, थोडाच रोवलेला आहे पोल, 1 ते 1.5 इत असेल खाली असं, आणि हा पोल पडला. इकडं तारा बघा, या तारा याच्यामध्ये अजून विद्युत प्रवास नाही, याला कनेक्शनच दिलेलं नाही, 4 महिने झालं डी पी बसवलं आहे. आता जे ठिकाण आहे हे ठिकाण आहे लोहारा तालुक्यातलं वडगाव वाडी आणि मोगा, दोन्ही शिवाराच्या बांध शिवार आहे, पण इकडं मोगा आहे, इकडं वडगाव वाडी आहे. आता ह्या शेतकऱ्यानं पलीकडं मोगा शिवारामध्ये त्यांचं शेत आहे, आणि इथून त्यांनी लाईन तिकडे नेली, मात्र हा शिवार वडगाव वाडी आहे आणि पलीकडं लाईन नेलेली आहे. मात्र घटना काय घडली मी तुम्हाला दाखवतोय. बघा हा पोल आहे, जवळ दाखवा कॅमेरा, इथं बघा किती खाली रवला होता खोल, आणि कसा रवलाय पोल, म्हणजे एकदम खोली केलेली नाही, त्याला 4-5 दगड लावलेत, 1 ते 2 इत खाली असं पुरलंय, आणि त्याच्यावर पोल उभा केला होता. इकडे बी दाखवा हे बघा, इकडं पूर्ण लाईन असे पोल वाकलेले सगळे. आता शेतकऱ्याची किती अडचण आहे, शेतकरी किती कष्टातून हे लाईनचं कनेक्शन घेतात, आशा असते पाण्याची. हा पोल आणि खाली पडला पोल, अजून तिकडे पलीकडे डी पी आहे त्या शेतकऱ्याचा, कनेक्शनच दिलं नाही, 4 महिन्याचं जवळपास झालं, लाईन ओढली होती मात्र कनेक्शन दिलं नव्हतं, कनेक्शन द्यायच्या अगोदरच हे पोल पडलाय. हे बघा इथं सुद्धा बघा, इकडं इकडं तारा वगैरे काहीच नाही त्याला, हे बघा आहेत का, बघा जवळ दाखवा हे बघा, हा पूर्ण पोल खाली पडला. सुदैवानं कुठली जीवितहानी झाली नाही, कारण वाजळी वारं सुटलं असेल त्या भागा. ही घटना कधी घडली, काय घडली, आपल्या सोबत आता शेतकरी आहेत, नेमकं काय घटना घडली, काय नाही, काय शेतकऱ्याचं नाव आहे, आणि कसा प्रकार त्या शेतकऱ्यासोबत घडतोय मी तुम्हाला दाखवतोय. चॅनल सबस्क्राईब करा, जे आहे तेच दाखवतोय आम्ही, अनकट व्हिडिओ दाखवणार आहे, कुठलाही व्हिडिओ कट करणार नाही, काटछाट करणार नाही. नेमकं काय घटना घडलेली आहे, शेतामध्ये आहे मी आता. काय नाव काय तुमचं? माझं नाव आहे नबीलाल गुलाबसाहेब शेख, राहणार वडगाववाडीचा आहे, आणि मोगा शिवारामध्ये माझी शेती आहे. आणि बोर पाडून 3 वर्ष झाले, डिमांड भरल्याबरोबर सिरियल प्रमाणे माझं कनेक्शन 4 महिन्यापूर्वी आलेलं आहे. पोल रोवलेले आहेत, लाईट पडलेली आहे, परंतु कनेक्शन दिलेलं नाही. वारंवार त्या गुत्तेदाराला विचारणा केली असता तो गुत्तेदार 2 दिवसात देतो, 4 दिवसात देतो असे म्हणत 5 महिने गेले. मी सरकारी नोकरदार आहे, मे महिना पूर्ण त्याच्या पाठीमागं होतो, परंतु अद्याप त्यांनी कनेक्शन दिलेलं नाही. उन्हाळ्यामध्ये जनावरांना पाणी पिण्यासाठी सुद्धा नाही तिथं आमच्या शिवारामध्ये, किंवा आम्ही जर गेलो तर तिथं पाणी आम्ही घेऊन जावं लागतंय. अशी परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी कनेक्शन दिलेलं नाही, ह्याचं कारण काय? त्यांच्या लोहारा हद्दीतील जे इंजिनियर आहेत त्या इंजिनियरला सुद्धा सांगितलं, इंजिनियर म्हणतो की तो गुत्तेदार आमचं फोन उचलत नाही. मग असेच कारणं सांगून आतापर्यंत 5 महिने झाले टाळाटाळ झालेली आहे. एवढं त्रास आम्ही कुठपर्यंत सहन करायचं? आता ह्या गुत्तेदार आणि इंजिनियरच्या विरोधामध्ये तक्रार द्यावी, पोलीस ठाण्यामध्ये आता तक्रार देण्यासाठी मी जात आहे. कुठल्या पोलीस स्टेशन जाणार? मी लोहारा पोलीस स्टेशनला जाणार आहे. तक्रार देणार आहे का? हो, तक्रार देणार आहे. काय म्हणून देणार? काय हे जाणून बुजून कनेक्शन देत नाहीत, आणि आमचं सगळे गैरसोय होत आहे. शासन तर म्हणते की शेतकऱ्याला मदत करा, आणि हे गुत्तेदार आणि इंजिनियर थोडं सुद्धा लक्ष देत नाहीत. मग याबाबत किती वेळ थांबायचं? 4 महिन्यापासून थांबतो आम्ही, आता आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहे. कोणत्या गुत्तेदारानं काम केलं हे? काय ते भरत वडणे म्हणून आहे. लावर फोन आहे का नंबर? हो आहे की लावतो की हेड दाखवतोय. व्हिडिओ अनकट आहे, सबस्क्राईब करा चॅनल. छोट्या बातम्या असो किंवा मोठ्या बातम्या असो, आम्ही तुम्हाला थेट दाखवतो. काय म्हणले? फोन लावतो परंतु तो फोन माझा उचलत नाही. लावर काय नंबर आहे सांगा बरं? त्याचा नंबर आहे माझ्याकडे, मी लावतो लगेच. सांगा बघा, जसं आहे तसं दाखवतो. कॅमेरा जवळ घ्या, यांच्या मोबाईल मध्ये नंबर आहे, बघूया. काय नंबर आहे सांगा बरं? नंबर सांगू, एक मिनिट. चष्मा लावा.
त्याचा नंबर आहे 98 22 48 51 59. लावा बरं फोन, आता फोन लावतो त्यांना, बघा फोन उचलत नाहीत ते. फोनच लागत नाही, बंद कर केलेत का काय? दोन दिवसापासून फोन लावतोय, फोन उचलत नाही. साऊंड ओपन करा. हा बघा, भरत वांडे म्हणून इंजिनियर गुत्तेदार आहे तो. ब्राइटनेस वाढवा लागेल जरा. कॉल करत आहात परत एकदा लावा. परत लावा एकदा बघूया. हो लावतो. बघा नंबर आहे 98 22 22 48 51 59. बरोबर एक नंबर. फोन उचलत नाहीत, दोन दिवसापासून मी फोन करतोय, उचलत नाहीत. आणि बघा कसं शेतकऱ्यासोबत कसं खेळतात गुत्तेदार, थेट लाईव्ह दाखवतोय मी तुम्हाला. मी हा विषय अर्ध्यातच सोडणार नाही, हा विषय पाठपुरावा करून नेमकं कुठं विषय कसा मार्गी लागल यासाठी मी प्रयत्न करणार आहे, शेतकऱ्याला अर्धवट सोडणार नाही. आता इंजिनियरला लावा बरं फोन. इंजिनियर दीक्षित साहेब उचलत नाहीत, परंतु बघूला उचलत का बघू ना. लावा तरी सगळ्याला लावू आपण फोन, एमएसएपीचे कोण आहेत ना त्यांना लावू फोन. नेमकं काय शेतकऱ्यासोबत कसं थट्टा केली जाते, शेतकऱ्याला कसं छळलं जाते. साहेब उचलला तर व्यवस्थित बोला त्यांना. बघा इकडे या. हा दीक्षित साहेब नमस्कार. हा नमस्कार, मी शेख सर बोलतोय मोगा खुर्द. हा बोला. काय झालं ते लाईटचं काय, कुठपर्यंत आलं? कोणाची लाईट? आमच्या शेतातली ते भरत वडणे गुत्तेदार, ते पोल कनेक्शन दिलं नाही. रात्री फोन केलता ना तुम्ही? हो केला होता. रात्री केलता ना? हो. काय झाली चर्चा आपली? चर्चा झाली, वरिष्ठांना सांगा म्हणून सांगितलं तुम्ही केस करा म्हणून. मी त्यांच्या विरोधामध्ये केस आता दाखल करणार आहे. माझा फोन उचलत नाही ते. मग तुमचं काय म्हणणं सांगा तुम्ही, एकदा परत सांगून बघता का? माझाही फोन उचलत नाहीये तो. असं आहे का? म्हणजे माझं सगळं गैर, म्हणजे एवढं सगळं नुकसान उलालंय. आता 4 महिन्यापासून मी त्यांना सांगतोय, लाईट वाढून ठेवली. माझाही फोन उचलत नाहीये तो. बर, मग आता 2 दिवसामध्ये म्हणत म्हणत 5 महिने झाले साहेब, कनेक्शनच देत नाही तो. ठीक आहे, मग वरती तक्रार देतो मी. हो करा. हो ठीक आहे. बघा कसे बोलतात अधिकारी, आपण थेट व्हिडिओ दाखवणार आहे. लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी नेमकं आता याच्यावर काय कारवाई करणार आहेत हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आता पुढे काय आहे, मग कसं एवढं तुम्ही करताय हे सगळं, पोलचं कसं परिस्थिती कशी झाली, किती दिवस झालं पोल? इंजिनियरचं सुद्धा म्हणणं असं आहे की सरळ तुम्ही केस करा, आमचं काय म्हणणं नाही, आम्ही काय करत नाही. मग हे अशा इंजिनियरला आणि अशा गुत्तेदारला काय करावं मलाच कळत नाही. म्हणजे बिंदास तुम्ही शेतकऱ्यांना सरळ पळापळी करायचं आणि ते मात्र असे उडवाउडीचे उत्तर देत आहेत. पूर्ण मे महिना मी या दोघांच्या मागे फिरलेलो आहे, मला अद्याप कनेक्शन दिलेलं नाही, म्हणून मी इथपर्यंत. पैसे किती दिले त्याला तुम्ही, कसं घेतलं होतं? कोल लावताना माझ्याकडून 5,000 रुपये घेतलेले आहेत. कुणी घेतले? त्या गुत्तेदारने. लवकर करतो, तुमचं चांगलं काम करतो म्हणून 5,000. कसे दिले तुम्ही? फोन पेला दिले का? असे दिले नाही, रोख दिले. बर, कुठे दिले? तिथं शेतात दिले. बर. आणि परत मी त्यांना बोललो ही पोल रवून माझं कनेक्शन द्या, मी परत पैसे देतो. तर किती देता? मग मागणी केली, किती काय आकडा सांगितला नाही, पण पैसे देतो असं मी बोललो. परंतु पैसे देतो म्हणल्यानंतर सुद्धा तो आला नाही. पण त्यांची अपेक्षा पैशाची आहे,
हे पैसे देऊन सुद्धा काम करत नाहीत, म्हणजे कसा यांची मागणी जास्त होती काय काय मला अद्याप ते कळलं नाही, परंतु तो टाळाटाळच करत आहे. किती रोवला होता पोल बघू बरं, नऊ पोल आहेत, नऊ. किती खाली रोवला होता पोल? 2 फुटच आहेत. हो हे तुम्हाला दाखवतो पहा, दाखव. हे काय दोन वीतच आहेत. हे बघा, दोन वीतीचाच खड्डा आहे. हे बघा, दोन इथंच आहे. एवढ्या आधार पोल जर रोवले तर मग ते पोल कसे थांबतील? मृगाच्या पहिल्याच पावसामध्ये हे पोल सगळे खाली पडलेत, बाकीचे पोल सगळे वाकडे झालेत. किती पोल आहेत एकूण? 9 पोल आहेत. 9 पोल आणि डीपी? डीपी, डीपीचे 2 पोल आहेत. बरं, मग आता शेताचं नुकसान किती झालं तुमचं आतापर्यंत? नुकसान पाणी, तिथं पाणी नसल्यामुळे सगळं वाळून गेलं माझं गेल्या वर्षीचं पीक. आणि या वर्षी त्यांना मी मे मध्येच त्यांना कनेक्शन द्या म्हणून सांगितलं, मला बाकीचे कामं करायचे, तो दिलाच नाही, कनेक्शनच दिला नाही. पाणी असून जनावरला सुद्धा पाणी प्यायला मिळालं नाही. या भागामध्ये आमच्या शेतामध्ये जवळजवळ 2 किलोमीटर अंतरापर्यंत पाणी नाही, लाईट नसल्यामुळं. मग लाईटची सोय झाल्यानंतर जनावरला पाणी मिळणार आहे, परंतु ते कनेक्शन न दिल्यामुळं पाणी मिळालेलं नाही. आता काय तुमचं काय वाटतं, काय करणार तुम्ही पुढे? आता पाहू आपण, पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधामध्ये अर्ज द्यावं, वरून काय चौकशी आणि काय होतंय पाहावं. स्टेशनमध्ये गेलते का नाही? तसे सगळे आहे. पोलीस स्टेशनमध्ये गेले नाही? पोलीस स्टेशनमध्ये गेले नाही. आता आज जाणार आहेत का? हो जाणार आहे, कारण आता 4 महिने थांबून आता वेट करून जावं असं म्हणतोय, कारण इलाजच नाही ना. मग तुम्ही जर प्रयत्न केलात किंवा त्या पोलीस स्टेशन जर प्रयत्न केला तर आमचं काम तर होईल लवकर, हे अपेक्षा आहे माझी. तुमचा फोन नंबर सांगा. माझा नंबर घ्या, 96 89 89 13 55. परत सांगा एकदा, 96 89 89 13 55. नाव सांगा. नबीलाल गुलाबसाहेब शेख. बघा, मुख्याध्यापक आहे ते जिल्हा परिषद शाळेमध्ये, नबीलाल गुलाब शेख असं त्यांचं नाव आहे. आणि त्यांची शेती मोगा शिवारात आहे. लोहारा तालुक्यातली घटना आहे, उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातली. याच ठिकाणी आहे मी, ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे. पोल पडलाय, 4 महिने झालं, कनेक्शनच दिलं नाही अजून. 9 पोल, अख्खे पोल वाकले तिकडे. बघा हे जे लाईन आहे ना इकडं, ही सर्व लाईन अशी पूर्ण वाकून गेलेली आहे. इथं तारा तर ओढल्यात वरी, पोलं तर असे वाकून गेलेत, मात्र अजून कनेक्शन दिलं नाही. तिकडे डीपी उभा केलाय आणि शेतकऱ्यांनी बोर पण पाडलंय. म्हणजे इथं शेतकऱ्याची कशी पिळवणूक केली जाते, महावितरणचे गुत्तेदार असतील किंवा अधिकाऱ्यांनी काय बोललंय मी तुम्हाला ते सुद्धा दाखवलेलं आहे. अशा नेमकं शेतकऱ्यासोबत जी थट्टा केली जाते, जे काही शेतकऱ्याला सतवलं जातं, छळलं जातं, अशा अधिकाऱ्यावर आणि गुत्तेदारावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहेत, कारवाई करणार आहेत, बघूया नेमकं पुढं काय होतंय. मी विषय हा अर्थात सोडणार नाही, परत मी आणखीन एक वेळेस या ठिकाणी येणार आहे. ज्यावेळेस ही कारवाई होईल किंवा ज्या ठिकाणी आता ही पोल उभे झाले त्यानंतर सुद्धा मी तुम्हाला बातमी दाखवणार आहे. मात्र शेतकऱ्यासोबत काय घडलंय, विशेष म्हणजे ते मुख्याध्यापक असताना 4 महिने झालं, सुशिक्षित व्यक्ती, एका शाळेचे मुख्याध्यापक, आणि त्यांच्यासोबत काय कसा प्रकार घडला मी तुम्हाला दाखवलेला आहे. आता नेमकं पोल तर पडलेला आहे, आता उभा पोल कधी होतंय, कोणावर कारवाई केली जाते, गुत्तेदार कधी पोल उभा करतो हे पाहणं गरजेचं आहे. बघूया आपण, प्रत्यक्ष करू नेमकं ही जी घटना आहे. आता या घटनेवर प्रशासन काय कारवाई करते, लोकप्रतिनिधी काय कारवाई करतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मी आता याच ठिकाणी थांबतो. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील घटना कोणत्याही असो, छोट्या असो किंवा मोठ्या असो, आम्ही तुम्हाला सतत दाखवतोय. लोहारा तालुक्यातील मोगा शिवारामध्ये नबीलाल शेख यांच्या शेतामधून थेट मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. कसा वाटला विषय नक्की कळवा, आणि असे वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामन खंडू होबळेसोबत मी हुकमत मुलानी, लोहारा तालुक्यातील मोगा शिवार.
छोडण्या का यायचे आधी तो फोरच नाही उठा ना अब क्या लगो खाली खाली दिखा